जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव वागूळ, माझ्यावर जात चोरीची जी आपत्ती आली होती तिची आठवण झाली म्हणजे अंतःकरणाचे अग्निकुंड होते, डोके दुःखाने दुभंगून जाते अन मग वाटू लागते या दुर्दैवी देशात माणसाने दलित जातीत जन्म घेऊ नये, घेतल्यास असे दुःख असा अपमान सहन करावा लागतो की त्यातून मरण बरे वाटते, विष प्यारे होते, अंतःकरणातील अमृत सडून जाते अन उरते फक्त तरवारीपेक्षा क्रूर कठोर चीड, एवढ्या मानसिक बौद्धिक यातना मला सहन कराव्या लागल्या होत्या। अजून काही दिवस जर तिथे जात चोरून राहिलो असतो तर वंचनेने वेडा झालो असतो अथवा नागाप्रमाणे हलाहल घेऊन मुंबईला आलो असतो बरे झाले। पगाराच्या रात्री रामचरण तिवारीच्या घरी माझी चोरी झाली अन एका चोराने जात चोरीची चोरी जाहीर केली, तशी रामचरण तिवारीने माझी त्याच्या उस्तादाची मन मानेल तशी लाथाबुक्क्यांनी मरम्मत केली आणि काशीनाथ सपकाने माझी प्रक्षोभातून जीवानिशी सुटका केली। ती घटना अशी घडली, मी उधना स्टेशनवर पहाटेच्या प्रकाशासंगे उतरून इंजिन शेडकडे चाललो होतो। नोकरी मिळाल्याच्या आनंदाने माझे मन आषाढाप्रमाणे आक्रमक पावसाप्रमाणे पराक्रमी बनले होते। या आंतरिक सामर्थ्यामुळे मला कुणाचीच भीड भीती वाटत नव्हती, कोणी दूरचे परके दिसत नव्हते, मला दुःखदायक होईल असे काही वाटत नव्हते। माझे मन शरीर चैतन्याने चेतून गेले होते, त्यामुळे मला कसलीच चिंता वाटत नव्हती। मी शब्द टाकीन तो सफल होईल, मी पाय देईन तिथून पाणी वर येईल अशी माझी खात्री होती, कारण गाडीमध्ये रात्रभर जागून कितीतरी स्वर्गीय सुंदर स्वप्ने मी रंगविली होती। असा मी सकाळच्या वाऱ्याप्रमाणे पुढे जात असताना माझ्या पुढे चाललेल्या कामगारांच्या घोळक्याला मी हाक दिली, तसा तो सबंध घोळका गपकन थांबला। त्यातील बॉयलर फिटर रणछोड मला विचारता झाला, के भाई सुचे, मी शुद्ध आणि सफाईदार गुजरातीत माझा मनोदय सांगितला। रणछोड तत्काळ खोली द्यायला तयार झाला आणि त्याच्या बरोबर असलेला कामगार माझ्याकडे कौतुकाने पाहू लागला। माझा कोट टोपी धोतर कोल्हापुरी चप्पल, माझ्या एका हातातील मायकोवस्कीच्या कवितांचे पुस्तक आणि दुसऱ्या हातातील ट्रंक त्यावर बांधलेल्या वयकटीकडे आश्चर्याने जो तो पाहत होता, त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलचा आदर आश्चर्य पाहून आधीच नोकरीच्या प्राप्तीने आनंद पिऊन प्रफुल्लित झालेले माझे मन प्रेमात आलेल्या प्रणयिनीप्रमाणे रंगू लागले होते, सुगंधू लागले होते। असा मी आनंदाने धुंदावून गेलो असतानाच रणछोडने भेदभीत विचारले, पण तुमची जात काय? हे ऐकल्याबरोबर मी रागवलेल्या मेघाप्रमाणे गरजलो, तुम्ही मला जात काय म्हणून विचारलीत? मी कोण आहे हे दिसत नाही? मी मुंबईकर, सत्यास्तव लढणारा, मरणारा, शस्त्र धारण करणारा, भारताला मुक्ती आणि शक्ती देणारा, समजलं का? पुन्हा सांगू, आमच्या प्रतापाचा पोवाडा पुन्हा गाऊ? आनंदाने उद्दाम होऊन मी अशी गर्जना करून पुढे झालो। सबंध रात्र स्वप्ने पाहून धुंदावलेले माझे मन वेगाने पुढे धावत होते आणि माझ्या कानावर मागे घोळक्यात चाललेली कुजबूज पडत होती। देवजी म्हणत होता, अरे रणछोड, त्याला सोडू नको, भाडे बुडवू नको, मराठी माणूस आहे, निर्भय आहे, कदाचित ब्राह्मण असेल, कदाचित क्षत्रिय असेल, बोलो मागे बोलो पळ। पण माझ्या आघाताने घायाळ झालेला रणछोड माझ्याजवळ येतच नव्हता। देवजीला सांगत होता त्याची ही भित्री रेटारेटी ऐकून ती सर्वच माणसे मला खिशात मावतील एवढी लहान वाटू लागली होती। रणछोड भीत माझ्याजवळ येऊन नम्रपणे म्हणाला, हे बघा, रागावू नका, परक्या माणसाला आपण जात विचारतोच तशी आपल्या देशात चालत आहे, तुम्हाला मी खोली दिलेलीच आहे, भाडे 5 रुपये, चालेल? रणछोडला पुढे बोलू न देता देवजी म्हणाला, भाई, जाती संगती माती खावी, पण परजाती संगती हत्तीवरून फिरू नये, आणि तुमच्यासारखा माणूस धेडा दुब्याकडे जाऊन राहणार नाही, चोराच्या घरा शिरून सर्वस्व बुडवणार नाही, असे माझ्यासमोर नव्या भारताच्या नव्या नागरिकासमोर बोलायचे नाही। आपण सर्वच देशाचे शिल्पकार, धेड दुबळा ब्राह्मण कोणी नाही, चुकलं आमचं, हो चुकलंच, म्हणून आपला भांडार भरून असलेला भारत भिकारी झाला, समजलं? पण खुलीचं काय, येणार ना तुम्ही? रणछोड लाचार होऊन विनवू लागला होता, विचार करून सांगतो। विचार कसला करायचा, माझी खुली छान आहे, जवळच पाण्याने भरलेली गोड बावडी आहे, घर आमराईचं आहे, नारा रंगांची पाखरं तिथं रोज येतात, गाणी गातात, मग ठरलं ना? रणछोडच्या लाचारीच्या वर्णनावर खुश होऊन मी उदार होऊन होकार दिला तसा तो आनंदित होऊन आग्रह करू लागला, चला चहा प्यायला, तुम्ही चला मी येतो, आणि तो लागलीच आपल्या संगतीत सर्व माणसे घेऊन झटक्यात पुढे झाला। डब्यांच्या रांगा ओलांडीत क
कधी डब्यांखालून पकापक वाकत, कधी सफाईने शंटिंग चुकवीत तो एका धुरकट मळकट वॅगनमध्ये शिरला. त्या वॅगनमध्ये चहा फराळाची कॅन्टीन होती. कॅन्टीनमध्ये बसायला एवढीही जागा नव्हती, तरी तो धावत आत शिरला आणि माझ्याकडे हात करून तो काहीतरी सांगत असताना माझ्या कानांवर बंदुकीच्या बारासारखा कठोर आवाज पडला, महार महार. रणछोड चपाकून ओढून तोंड फिरून उद्गारला. तसे माझे गरुड होऊन गगनात वावरणारे मन धपकन खाली आदळले. आनंदाने उचंबळणारे माझे शरीर गळून गेले. माझ्या रक्तातील चैतन्य पळून गेले. डोळ्यांपुढे मगाच्या संवादाचे शब्द सैतान होऊन नाचू लागले. मी जागच्या जागी चिंडलेल्या चिराप्रमाणे उभा राहिलो. अति आनंदाने माझ्याकडून जे माझे व्यक्तिवैशिष्ट्य सांगितले गेले होते ते त्या कामगारांनी मनुला मारणाऱ्या धर्माप्रमाणे माझी जात मानले होते. पण कॅन्टीनमधील कोणीतरी मला तांदळातील खड्याप्रमाणे उपटून काढले होते. आणि आता काय करावे या पर्वतपाय प्रश्नाची सोडवणूक करण्यात मी मग्न झालो असतानाच रणछोडचा प्रश्न माझ्या कानांवर आदळला, तिवारजी महार म्हणजे काय हो? आणि तिवारीने अर्धवटाच्या आढ्यतेने उत्तर दिले, महार म्हणजे महाराष्ट्रीयन, श्रीमान शिवाजीचे लोक, लढणेवाले. नाही पंडितजी तसं नाही, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जातीचा, माझे नाव काशीनाथ सकपाय, राहणार मुंबई काळा चौकी. काशीनाथचा चढाईखोर आवाज ऐकून माझ्या जीवात जीवाला माझ्या काळजात होत असलेला थरकाप थांबला. तिवारीने तत्काळ उद्गार काढला, अस्पृश्य म्हणजे अछूत, आपला शब्दार्थ बरोबर आहे पंडित भैयाजी. काशीनाथने तिवारीचा उपहास केला. तसा तिवारी भडकून ओरडला, मारो साले धेडको मारो. आत बसलेले सर्वच ओरडले. तसा तोंडाला लावलेला कप खाली आदळून दोन्ही हात खिशात खुपसून मान छाती ताट करून काशीनाथने सनसनीत गर्जना केली, आओ कोण बी आओ, तिवारी तू आओ, रणछोड तू आओ, ए म्हाताऱ्या तू आओ, ए जाड्या तू ये, या कोणी भी किती भी या, एक दोन तीन या उठो. पण कोणीच उठले नव्हते. सारे भीतीने गांगरून काशीनाथकडे मिटी मिटी बघत होते. तसे काशीनाथला अवसान चढले होते. तो आव्हाने देत होता, अत्यंत उद्दामपणाने म्हणत होता, जातो तुमच्या फोरमनला इंडियाची कॉन्स्टिट्यूशन सांगतो, तुम्हा साऱ्यांना तुरुंगात धाडतो, नोकरीवरून मुंगे झटकारल्यासारखे झटकून टाकतो, समजलात काय? काशीनाथ अत्यंत रुबाबात बोलत ऐडबाज पावले टाकीत बाहेर पडला आणि आत भेदरलेला प्रत्येक माणूस सुन्न होऊन गेला होता. त्या सर्वात नानाजी पांचाळ हा केसा काटकोळा माणूस फार अस्वस्थ दिसत होता. तो सारखा फोरमन ऑफिसकडे पाहत होता आणि एकाएकी उठून उभा राहून तो ओरडला, पळा तो मुंबईचा धेड फोरमरला घेऊन आला तर नोकरी जाईल, नास होईल, पळा. तसे सर्वच भडभड उठून गर्दी करून बाहेर पडू लागले आणि त्यांची ही भित्री धांदल पाहून तिवारी तडकला, बैठो मी आहे, भाईला सांगून त्याची उचल बांधणी करतो, बसा. त्याचा भाऊ फोरमन क्लार्क असल्यामुळे काहींना दिलासा वाटू लागला आणि काहींच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. प्रत्येक जण अरवाच्या शिव्या देत इंजिन शेडकडे जाऊ लागला, त्याला बडवून काढण्याचा कट बोलू लागला आणि त्यांचा तो राग पाहून मी संतापाने दुःखाने इतका विकल झालो होतो की एक क्षणभरही न थांबता मुंबई जाण्यास तयार झालो होतो. त्या लोकांबद्दल तिरस्काराने बिघडून गेलो होतो. पण घरच्या गरिबीची आठवण येताच बिमार बैलाप्रमाणे मान पुढे करून कसा तरी फोरमन ऑफिसकडे चाललो होतो. माझी वाकलेली मान अन अडखळती चाल पाहून देवजी पुढे येऊन सहानुभूतीने म्हणाला, ठाकूर असं एकाएकी काय झालं, बुखार आली काय, द्या पेटी माझ्याजवळ, लवकर जा आणि त्या मुंबईच्या धेड्यापेक्षा सिनियर व्हा, साला भूतासारखा भयंकर आहे, जा तोवर मी पेटी सांभाळतो, इथं चोर फार आहेत आणि ते चोर धेड दुबे आहेत, नको. जात चोरीच्या भीतीमुळे आणि त्याची तीव्र जातीय भावना पाहून मी त्याच्या सहानुभूतीची एवढीही कदर न करता पुढे झालो. पावलोपावली माझी मलाच भीती वाटत होती. अगदी फाशीच्या तख्ताकडे चाललेल्या कैद्यासारखी माझी मनस्थिती झाली होती. कसा तरी मी फोरमन ऑफिसच्या जिन्याजवळ आलो होतो. अत्यंत चिंतेने देहभान विसरून उभा होतो आणि इतक्यात विजेच्या वेगाने कडाडत काशीनाथ जिन्यावरून धावत आला. त्याचा आवेग पाहून मला धक्का बसला. तो खाली येताच मी त्याचा दंड धरून म्हणालो, थांबा मला सांगा. तुफान झालेला काशीनाथ झटक्याने दंड सोडवून दूर झाला. खिशातील चाकू भरकन काढून म्हणाला, हा जाओ खल्लास करील. अहो
काय तुमच्यावर बितले ते मला ऐकायचे होते. मीही मुंबईचा, तुमच्याच रणछोड जवळ येत असल्याचे कळताच मी जातीचा हा शब्द घेऊन टाकला. तसा तो भडबडून येऊन शिवीगाळ करीत घडलेला वृत्तांत सांगून वारधुईसारखा वेगात निघून गेला. त्याच्या आकांताने झालेल्या अपमानाने मी रागाने बेभान होऊन गेलो. नोकरी सोडण्याच्या हेतूनं पायऱ्या चढू लागलो आणि गळ्यात फास ओढून घेणाऱ्या शहीदासारखा फोरमन क्लार्क माताप्रसाद तिवारीच्या टेबलाजवळ जाऊन उभा राहिला. माताप्रसाद जवळ एका स्टूलावर रामचरण तिवारी बसला होता. दोघही भावांचा चेहरा संतापाने लाल झाला होता. डोळ्यात हिंस्त्रपणा आला होता. त्यांचा हा क्षोभ पाहून मीही मरणास मिठी मारण्यास तयार झालो होतो, युद्धास तयार झालो होतो. काय रे, त्या आवारा अच्युताबरोबर काय बोलत होतास? आणि त्याच्या चढेलपणाचे तुकडे करण्यासाठी मी म्हणालो, अच्युत कोण? अग्निही अच्युत आहे, सूर्यही अच्युत आहे, मृत्यू देखील, पंत महाभूते देखील अच्युत आहेत. म्हणजे काय? का तूही मुंबईचा? नोकरी सांभाळायची नसल्यामुळे मी तरवारीच्या तापटपणाने म्हणालो, मी मुंबईचा, क्रांतीचे विद्यापीठ असलेल्या नगरीचा नागरिक आहे. मनूने मातीमोल केलेल्या या दिव्य देशाला मुंबईच्या माणसांनी मुक्ती मिळवून दिली. त्या नगरीचा मी श्रमशूर नागरिक आहे. माझे हात भारताच्या प्रगतीचे रथ आहेत. मी संस्कृत प्रचुर हिंदीतून उत्तर दिले. क्या? त्याने भांबवून विचारले. रामचरणचे डोळे आश्चर्याने भरू लागले होते. त्याने प्रश्न विचारताच मी ते वाक्य पुन्हा उच्चारले. त्या धेडाचे ऐकून मला मुंबईची हुशारी दाखवू नको. मी माताप्रसाद आहे. मी त्याला रक्तबंबाय करून नोकरी घालविण्याचे निश्चित केले होते. म्हणून म्हणालो, मी नव्या सार्वत्रिक सुखाचा शिल्पकार, मानवतेसाठी लढणारा मरणारा झुंजार. मला नाव आहे, मुंबई हे माझं गाव आहे. बडबडू नको, तो संतापाने ओरडला. मी बडबडत नाही, नव्या भारताचे मंत्र सांगतो आहे. नव्या भाषेने नव्या भारतीयांचा परिचय देतो आहे. चूप, सरळ बोल, नाहीतर. सरळच बोलतो आहे. मी श्रमशूर नागरिक आहे, मनूच्या मागास देशाला दिव्य भव्य करणारा. आपण कवी आहात? रामचरणचा चेहरा आनंदाने फुलला होता. तो माझ्याकडे कौतुकाने पाहत होता. त्याच्या या भावना प्रधानतेची अवहेलना माझ्याकडून होणे शक्य नव्हते. मी त्याला नम्रपणे उत्तर दिले, होय तिवारीजी. वाह वाह, रामचरण चटकन उठला आणि माझा हात हातात घेण्यासाठी त्याने दोन्ही हात पुढे केले. तसा दांभिक माताप्रसाद ओरडला, रामचरण. रामचरण नाराज होऊन खाली बसला आणि माताप्रसादाने अत्यंत तुच्छतेने मला प्रश्न केला, नाव काय? त्याने दौतीमध्ये टाक बुडवताच मला नोकरीबद्दल लोभ निर्माण झाला. घरच्या गरिबीची आठवण येऊन मी केलेल्या उद्धटपणाबद्दल मला मनस्वी वाईट वाटले. केवळ नोकरी मिळविण्यासाठी मी अत्यंत नम्र होऊन माझे नाव सांगितले. त्याने माझे नाव टिपताच त्याची अवहेलना केल्याबद्दल मला वाईट वाटले. मी म्हणालो, मला क्षमा करा. तसा तो मनातून खुश झाला आणि मोठेपणाचा आव आणून म्हणाला, तू हिंदी आम्हा लोकांसारखी बोलतोस, अगदी ब्राह्मणांसारखी. मीही उदार होऊन त्याला मोठेपणा भोगू देऊन अत्यंत श्रद्धेने म्हणालो, साहेब, हिंदी संत तुलसीची, कवी कबीराची, श्री निरालाजींची, प्रेमचंदाची आहे. माझ्या या उत्तराने भाबडा आणि भावना प्रधान रामचरण खुशीत येऊन गालात हसला. तसा माताप्रसाद कुर्ह्यात म्हणाला, सर्टिफिकेट्स कुठे? मी क्षणभर विचार करीत उभा राहिलो आणि निष्काळजी होऊन परंतु नम्रपणे म्हणालो, चुकून घरी राहिली आणि माझी लबाडी पचली का नाही हे पाहू लागलो. तुझं शिक्षण काय? नॉन मॅट्रिक. कला साहित्याच्या आवडीमुळे पुढे शिकायची इच्छा झाली नाही. हेच चुकतंय आपल्या लोकांचं. म्हणूनच हे धेड चमार भराभर पुढे जातात. मोठमोठे अधिकारी मिनिस्टर होतात. रेल्वेत तर त्यांना एवढ्या फॅसिलिटीज आहेत की उद्या तो धेड काशीनाथ ठरविल तर क्लार्क होईल. तोही तुझ्याप्रमाणेच नॉन मॅट्रिक आहे आणि तुम्ही दोघे क्लीनर असतानाच तो फायरमन, ड्रायव्हर, कंट्रोलर होईल. म्हणून लवकर सर्टिफिकेट मागवून घे, समजलं? होय साहेब. मी ढोंगी नम्रतेने त्याला झुकून नमस्कार केला आणि सर्टिफिकेटे वाटेल ते झाले तरी दाखवायचे नाहीत असा निश्चय करून टाकला. जा जा, तू मागाहून आलास तरी मी तुला सिनियर केला आहे. रणछोडने तू येण्याच्या आधीच मला सांगितलं होतं. आणि हे बघ, याच्या संगतीत जास्त राहू नको, याला शायरीने बर्बाद केलेला आहे. जा. मी खाली येऊन ट्रंक उचलू लागलो. तसा मागाहून गपकन पुढे होऊन रामचरण माझ्या हातातून ट्रंक
काढून घेत म्हणाला, सोडाजी, आजपासून आपण माझे गुरु, मला काव्य समजावून सांगा. रामचरणची ही श्रद्ध सलगी पाहून मी घाबरून गेलो, परंतु तो माझ्याशी अत्यंत आनंदाने रामभेटीच्या प्राप्तीने बोलत होता. त्याच्या श्रद्धेपुढे स्नेहापुढे माझा निरुपाय झाला होता आणि त्याचबरोबर त्याच्या प्रसन्न वागण्याने माझे वेदनांनी बीमार पडलेले मनही प्रसन्न होऊ लागले होते. मी केलेला अपराध भुलू पाहत होतो. अशा अवस्थेत मी त्याच्याशी बोलत पुढे आलो तसा पुन्हा काशीनाथचा अत्यंत संतप्त आवाज माझे काहीच फुडू लागला, मला मागे ओढू लागला आणि अंती मी थांबलोच. तो ओरडून सांगत होता, मी महार आहे म्हणून माणसांनी संडा समुद्रीऐवजी इथं भिंतीशी केलेली ही ओल झाडून काढणार नाही, तुला ते करावंच लागेल, झाडावं लागेल. दुबया जातीचा मुकादम माता प्रसादच्या हुकुमाप्रमाणे वागत होता. ते पाहून रामचरण खुश झाला होता आणि माझ्या अस्वस्थतेला अंत राहिला नव्हता. काशीनाथ मुकादमाच्या अंगावर धाव धावून ओरडत होता आणि त्यांचा हा झगडा पाहण्यासाठी खूप कामगार जमले होते. मुकादमाजवळ जाऊन उत्तेजन देत होता आणि हे प्रकरण पहिल्याच दिवशी पेटून काशीनाथच्या नोकरीला इजा पोहोचू नये म्हणून मी मुकादमाजवळ जाऊन म्हणालो, मुकादम साहेब, ही असली हलकी कामे तरुण सशक्त व शिकलेल्यांना सांगायची नसतात, ती पंगू अर्धवटांसाठी असतात. म्हणून मला पुढे बोलू न देता तिवारी ताबात म्हणाला, म्हणजे पंगू वृद्ध अर्धवट ब्राह्मणांनी करायची असतात, भले उस्ताद. तिवारीच्या या उत्तरावर बहुतेक खुश झाले होते, माझ्यावर नाराज झाले. काहींचे डोळे माझ्याकडे संशयाने पाहत होते. तिवारीचा भले उस्ताद हा शब्द मला लागला होता, तरीही मी काहीच उत्तर दिले नव्हते, कारण त्या संशयग्रस्त डोळ्यांची मला भीती वाटू लागली होती. तरी मी काहीतरी उत्तर द्यावे म्हणून म्हणालो, तिवारी, तारुण्य ही देशाची अमर अद्भुत संपत्ती आहे. ती पंच महाभूतांप्रमाणेच प्रचंड सहावी शक्ती आहे. आपल्या दीन दुर्दैवी देशाशिवाय तारुण्याचा तसा अपमान कोणीही करत नाही, म्हणून या देशाच्या दाही दिशात दुःखाशिवाय दुसरं काही दिसत नाही. माझे हे बोलणे कुणालाच पसंत पडले नव्हते, उलट काहींचे ओठ मला जात विचारण्यासाठी फुरफुरत होते. ते पाहून माझ्या पोटात गोळे उठत होते. काशीनाथसाठी माझा जीव तुटत होता, पण तोही रेज पडून भांडत होता. मुकादमही ऐकायला स्वतंत्र नव्हता आणि सर्वच कामगार काशीनाथ विरुद्ध झाले होते. मी उरीच्या वेदनांचा उरुस सांभाळीत पुढे झालो आणि या पहिल्या दिवसानंतर प्रत्येक उगवता दिवस दुःखाचा डोंगर होऊन माझ्या शिरावर आदळत होता आणि त्याखाली माझ्या कितीतरी कष्टाने घडवलेल्या व्यक्तिमत्वाचा चुराडा होऊ लागला होता. काशीनाथ तर रोज नव्या अग्नीवर भाजला जात होता. त्याचे रोज कुणाशी तरी वाटेल त्या कारणावरून भांडण होत होते. त्यामुळे बहुतेक कामगार त्याच्याशी शत्रुत्वाने वागत होते. त्याची लहान सहान चुकीही पोटात घेत नव्हते आणि या दुष्ट वागण्यामुळे तो सर्वांशी संशयाने वागत होता. अगदी अगती खून वेड्याप्रमाणे वाऱ्याशी भांडत होता. नेहमी खिशात चाकू ठेवित होता. त्याची अगतिकता उग्रता मला कळत होती आणि म्हणून जाईत होती. या परक्या मुलखात त्या गरीब आईबापाच्या अत्यंत अभिमानी तापट तरुणाच्या जीवनाची नासाडी होऊ नये म्हणून मी त्याला सांभाळीत होतो, चोरून गाठीभेटी घेऊन समजावीत होतो, शांत ठेवीत होतो. रागाने आंधळे होऊन त्याने कोणाला भुसकू नये म्हणून अगदी काळजी घेत होतो आणि माझी ही सहानुभूती लोकांच्या डोळ्यात खुपू नये म्हणून अत्यंत सावध राहत होतो. या सावधपणामुळे स्वतःला दुर्बल भ्याड मूर्ख ठरवून दुष्टपणाने निंदित होतो आणि त्याचबरोबर मी स्वतः प्रत्येकाशी खुनी माणसाच्या सावधपणाने वागत होतो. वारेमाप बोलणारा मी प्रत्येक शब्द तोलून मापून उच्चारित होतो. भित्र्या सशाप्रमाणे लोक पाहून दडण्याचा प्रयत्न करत होतो. मुंबईत गर्दीच्या गंगेत डुंबणारा माणसात फुलपाखराप्रमाणे गुंग होऊन जाणारा मी जात चोरीचे रहस्य उघड होईल म्हणून एकांताच्या क्रूर कायोखात शिरत होतो आणि तिथे जाऊन स्वतःला निंदित रडत होतो. अगदी मला आपला प्राण मानणाऱ्या रामचरणला दूर ठेवित होतो आणि या माझ्या वागण्याने तो जखमी होत होता तरी मला सोडित नव्हता. प्रत्येक दिवशी 10 वेळा माझ्याकडे येत होता. प्रत्येक रविवारी मला जेवायचे आमंत्रण देत होता. रडकुंडीस येईपर्यंत आग्रह करीत होता आणि मी अगदी दानवी दगडीपणाने ते नाकारीत होतो. तसा तो भडकून
भावाला शिव्याशाप देत होता आणि त्याची ही श्रद्धा स्नेह पाहून माझ्या अंतरी भडका उडत होता. असा अनंत प्रकारचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत मी दिवस ढकलीत असता पगार जवळ आला. नोकरी सोडून देण्याच्या अंतस्थ इराद्याने मी रजेचा अर्ज लिहिला. सर्टिफिकेट आणण्याचे कारण लिहिल्यामुळे तो माता प्रसादने तत्काळ मंजूर केला हे कसे तरी रामशरणला कळले आणि तो माझ्या मागे दीन याचकाप्रमाणे प्रार्थना करू लागला. पगाराच्या दिवशी माझ्या घरी जेव्हा या त्याच्या अत्याग्रहाला बळी पडून मी होकार दिला. पगार झाला, नोकरी सोडावी की सोडू नये हा मरून पडलेला प्रश्न पुन्हा जिवंत होऊन मला माझ्या घरचे दुःख दैन्य दाखवू लागला. नोकरीची जरुरी पटवू लागला तसतसा मी अस्वस्थ होऊन गेलो. स्वतःच्या चुकीवर आतल्या आत रडू लागलो आणि निश्चित निर्णय घेण्यासाठी खोलीत अंधारात बसून विचार करण्यात मग्न झालो. सिगरेटी मागून सिगरेट ओढत होतो पण जात जाहीर झाल्यानंतरचे अपमानकारक जीने जगायला माझी तयारी होईना आणि नोकरी सोडण्यासही मन तयार होईना असा मी चिंताक्रांत झालो असतानाच काशीनाथचा आवाज माझ्या कानांवर पडला. मास्तर, मास्तर या काशीनाथ, आत या. जातीभेदाच्या रानटी रूढीने रक्तबंबाय केलेला काशीनाथ मी आग्रह करीत असतानाही त्याच्या बांधवाच्या खोलीत येत नव्हता, बाहेरच उभा होता. या हो, मीही तुमच्याच त्या शौर्यशरी तरुणाचा त्याच्या बांधवापाशी येण्याचा संकोच पाहून मला भडभडून आले होते. सत्यकथा सांगण्यासाठी शब्द माझ्या गळ्यापर्यंत आले होते पण रणछोडने मला दिलेली धमकी आठवून मी गप्प झालो होतो आणि न परतणारी डोळ्यांतील आसवे धोत्राच्या सोग्याने पुषित होतो. मास्तर, तुम्ही मला प्रत्येक झगड्यातून वाचवण्याचा सावरण्याचा प्रयत्न केला नसता तर माझ्या हातून या दोन भूतांपैकी हा रणछोड आणि तो कवी रामचरण कुणाचा तरी खून झाला असता. मग माझ्या वृद्ध आई बापाचं बायकोचं काय झालं असतं हो? मास्तर, माझा स्वभावच भयंकर तापट आहे. माझा वडील मेवणा फार दुष्ट आहे. तो माझ्या बहिणीला रोज छळीत असतो, मारीत असतो आणि तिचा छळ मार पाहून मी लहानपणापासून इतका भडकून जायचा की मला अन्न गोड लागत नसे. मी मॅट्रिकच्या वर्गात असतानाच त्याच वर्षी तिची छळवणूक वाढली. त्याला वठणीवर आणण्यासाठी मी गुंडांची संगत धरली, वाढवली आणि त्याला झोडून काढला. तो बचला, नाहीतर माझ्या हातून त्याचा खूनच झाला असता आणि त्या वेळेपासून माझी शाळा बुडाली. मास्तर, मी ही नोकरी सोडतो, आता मुंबईला जातो, मिळेल ते काम करतो, SSC पास होतो, कॉलेजात जातो, वकील होतो. नाही, आता कामगार म्हणून मरणार नाही. भयंकर, अतिशय भयंकर जीनं. हे बोलत असताना त्याच्या डोळ्यातून थिंग्या पडत होत्या. तरवारीप्रमाणे तीक्ष्ण मनाच्या काशीनाथचे संपूर्ण दुःख दर्द माझ्या डोळ्यापुढे साकारून आले, तसे माझेही हृदय भरून आले. सकपाय, मी ही नोकरी सोडतो. इथे राहणं म्हणजे जिवंत मरण, मरण भोगीत जगणं. आपण संगतीत जाऊ, मलाही तुम्हाला माझं उरीचं दुःख सांगायचं आहे. काशीनाथ, मीही तुमच्याच. मी त्याची क्षमा मागून माझी जात चोरीची कथा सांगणार होतो. तोच काशीनाथला दारात माझ्याजवळ उभा असलेला बघून वैराने तिरस्काराने चिडलेला रणछोड पशूच्या निर्बुद्ध निर्भयपणाने म्हणाला, काय चाललंय? उद्या मुंबईला जाणार म्हणून माझी खोलीही भ्रष्ट करून टाकता काय? गाढवा, ये, तुझी ढेर पाडतो. काशीनाथ एकाएकी पराकोटीचा प्रक्षुब्ध होऊन गरकन मागे वळून रणछोडच्या अंगावर धावला. तसा बाहेरून आलेला रणछोड आपल्या खोलीत गपकन शिरला. जातीभेदाच्या राक्षसीने काशीनाथच्या डोक्यावर केलेला विपरीत परिणाम पाहून माझ्या काळजाने ठाव सोडला. मी धडपडून त्याला मागे ओढून धरला तसा तो एकदम गळून गेला. सर्व भार माझ्यावर टाकून एखाद्या मुलासारखा माझ्या खांद्यावर मान टाकून पडून राहिला आणि काही वेळाने खिशातील खुल्ला चाकू हातात घेऊन गपकन कायोखात दिसेनासा झाला. मी काळजीने भयभीत होऊन अंधारात त्याच्या रोखाने पाहत होतो. जागच्या जागीच उभा होतो. मला बत्ती पेटवायची अथवा जेवायला जायची शुद्ध नव्हती. जातीभेदाचे हे भयंकर स्वरूप पाहून मी उरी फाटून गेलो होतो. उस्ताद, आनंदी श्रावण धारेप्रमाणे धावत येत असलेला रामचरण म्हणाला, त्याचा आवाज ऐकून धेड. जातीला अनेक अर्वाच्य शिव्या देत रणछोड पुन्हा बाहेर आला आणि रामचरणने त्याला विचारताच अत्यंत आक्रस्ताईपणाने तो घडलेली घटना सांगत मलाही झोडपून काढू लागला. माझ्या जातीबद्दल संशय घेऊ लागला. तसा रामचरण त्याच्यावर उखडला. आपल्या ब्राह्मणत्वाच्या अहंकाराने रणछोडवर हल्ले करू लागला. रणछोडही त्याच्या क्षत्रिय जातीचे श्रेष्ठत्व पटवीत रामचरणला कमी लेखू लागला आणि या त्यांच्या युद्धात आज जाऊन मी माझी ट्रंक वैकटी तयार करून बाहेर आलो.
रणछोडच्या दारापुढे उभा राहून त्याच्या बायकोपाशी भाडे देऊन चालू लागलो. तसा रामचरण भांडायचे सोडून माझ्या मागे आला आणि जरा गुस्स्यातच म्हणाला, तुम्हाला जेवायचं आमंत्रण मी दिलेलं आहे, न्यायला येणार हे सांगितलं होतं, तरी तुम्ही मला एका शब्दानेही न विचारता बाहेर आलात. मी त्याच्याकडे मुकेपणाने दृष्टी टाकली आणि पुन्हा मान खाली करून अंधारात चालू लागलो. उस्ताद बोला, काय झालं? रणछोडनं तुमचा अपमान केला? मारलं? बोला, साल्याची तंगडी मोडतो बोला. काही नाही, मी नुसते मानेने म्हणालो. तसा त्याचा कंठ भरून आला. तो जागीच उभा राहून दोन्ही हात वाऱ्यावर वैतागाने हानीत गहिवरल्याच्या आवाजाने म्हणाला, पण तुम्हाला किती वेळा विनवलं की त्या अच्युताबरोबर बोलू नका. का? तो आणि मी एका मातेचे एका भाषेचे पुत्र आहोत. त्याच्या अंगाखाली जी जमीन व वर जे आकाश आहे तेच माझ्या अंगाखाली अनवर आहे. तुम्ही गरुडासारखे फार वर जाता, जरा खाली या. आपण साधे कामगार आहोत, म्हणूनच आपण नव्याने रचनाकार आहोत, जीवनाला जबाबदार आहोत. उस्ताद चला, घरी चला. रामचरण क्षमा करा, आत्ताच मी खूप विष घेतलं आहे, ते काही पचत नाही, म्हणून आत्ता नको आणि कृपा करून माझ्याबरोबर चला. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी त्याला जात चोरीची घटना सांगणार होतो. नका गुरुजी, सरस्वती फार दुःखी होईल, ती तोंडात थेंब घेणार नाही, आज सबंध दिवस खपवून. नका, असे मी म्हणताच तो अगदी माझे पाय धरण्यासाठी वाकला. त्याची ती अथांग श्रद्धा पाहून मी सद्गतीत होऊन म्हणालो, मित्रा चल, तुझ्या स्नेहासाठी मरणही सहन करतो, चल. आम्ही दोघे मुकपणानेच त्याच्या खोलीपुढे येऊन उभे राहिलो. तशी त्याने अति आनंदाने आरोह दिली, सरस्वती सरस्वती बाहेर ये, यांना वंदन कर. आणि आमची प्रतीक्षा करत बसलेली सरस्वती पायातील झांजर झनकारीत मंद मधुर चालीने बाहेर आली. ती मी नको नको म्हणत असतानाही ती गौर मोहक रंगाची, सडपातळ अंगाची, चकचकीत कायाभोर केसांची, शेंदुराने भांग भरलेली, तसाच लाल भडक कुंकू लिहिलेली प्रसन्न वदनाची सरस्वती पदर छातीपर्यंत ओढून तिच्या पतीपेक्षा वयाने रूपाने रंगाने कमी असलेल्या त्याच्या उस्तादाचे पाय वंदून निघून गेली. आणि भारतीय स्त्रीची पतीभक्ती पाहून माझ्या अस्वस्थ मनात खळबळ झाली. तिच्या पाठोपाठ तो आत गेला आणि बादलीभर गरम पाणी तेलाची वाटी कोरी साबणाची वडी घेऊन बाहेर आला आणि अत्यंत उत्साहाने म्हणाला, तिथे बसा, आंघोळ करा, मी तेल लावतो. तसा मी शरमून म्हणालो, भावीला पाया पडायला लावून एक चूक केली, आता मात्र मी सहन करणार नाही. पण त्यात काय होतं, अतिथी देवासारखे असतात. सरस्वती दाराआडून म्हणाली, नाही नाही, मी मघाच अर्धमेला झालोय, आता मरून जाईल. ती हसली. मी हातपाय धुवून आत गेलो. तसा काशीनाथला मी आवरून धरल्याचा प्रसंग रणछोडने कसा तिखट मीठ लावून सांगितला होता याची आठवण झाली. आणि आंघोळ त्याच कारणाने रामचरण करायला सांगत होता की काय अशी शंका मनात येताच मी म्हणालो, आपण बाहेर बसू जेवायला. नको, तुम्ही एका ब्राह्मणाचे गुरु आहात, चलात. त्याने माझा हात धरून ओढला. पण मी ब्राह्मण नाही. नसू द्यात, माझे गुरु आहात. त्याने मला पाटावर बसवले. सरस्वती आम्हा दोघांच्या समोर बसून दोघांनाही वारा जाईल अशा बेताने पंखा हलवीत होती. सरस्वतीची ही सेवा मला शिक्षेसारखी वाटत होती. रामचरणच्या आग्रहाने माझी अस्वस्थता वाढत होती. जगात कुणालाही करावी लागली नसेल अशी भयंकर जोखमीची कसरत मला करावी लागत होती. सरस्वती जेवून दारात बसेपर्यंत रामचरणने बाहेर बैठक तयार केली, माझी पथरी पसरून दिली. सरस्वती येताच त्याने आपली शायरी सुरू केली. मी माझी अस्वस्थता घालविण्यासाठी त्याच्या प्रेम कवितेला वाहवा देत होतो. सरस्वती खुश होईल अशा तऱ्हेने मध्येच त्याला थांबवून कवितेचा मतलब समजावून सांगत होतो, तिचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत होतो आणि मनी त्या माऊलीला घाबरून होतो. अशीच बरीच रात्र झाल्यावर तो आनंदाने आत गेला आणि माझ्या उरीचा वेदनांचा उसळलेला उरूस मला झोप लागल्यावर केव्हाच्या केव्हा संपला होता. आणि एकाएकी सर्व बाजूंनी बरसणाऱ्या लाथाबुक्यांनी मला जाग आली होती. रामचरणची खोली माणसांनी गच्च भरली होती. त्यातील काही माणसे मी जात चोरली म्हणून नाही नाही त्या शिव्या देत होते आणि काही घरात घुसलेल्या सापाला ठेचून काढावा तसे मला ठेचीत होती. अतिभक्तीमुळे अतिभयंकर भूत झालेला रामचरण मला प्रश्न विचारित मारत होता. त्याच्या पत्नीने माझी जी सेवा केली होती त्याचीच त्याला भयंकर चीड आली होती आणि तो भावना प्रधान असल्यामुळे त्याचा राग काही केल्यास शमत नव्हता.
क्षणाक्षणाला उग्र होत होता. मी जगण्याची आशा सोडून दिली होती. दुःखाने लांछनेने माझी जीभ झडून गेली होती. रामचरणचे दानवीपण पाहून माझ्या अंतःकरणाला आरपार भेग गेली होती. त्यामुळे माझ्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. माझ्या डोळ्यात टिपूसही येत नव्हता. तोल जाईल तिकडं मी पडत होतो, मारील त्याचा मार मुकाट्याने खात होतो, रक्ताने रंगत होतो. आणि परपुरुषापुढे येण्याची माहिती नसलेली सरस्वती आतून ओरडत होती, त्यांचा काही दोष नाही, ते इकडे येत नव्हते, कितीही आग्रह केला तरी आले नव्हते, त्यांचं सर्वस्व चोरीला गेलंय, त्यांना सोडा नाहीतर मी त्यांच्या अंगावर पडेल. असं ती बोलत असतानाच एकदम बोंबाबोंब झाली. माणसे भरभर खोलीतून बाहेर पळू लागली. एकमेकांना ओरडत सांगू लागले, ओ मुंबई का देड मवाली, हातात सुरी घेऊन माणसं मारत होतोय, पळा पळा. तशी आत असलेली सरस्वती विजेच्या वेगाने बाहेर येऊन नवऱ्याला एका झडपेत आत घेऊन गेली. दाराला कडी घालून माझ्याजवळ येऊन बसली आणि पदराने माझ्या डोक्याचे तोंडाचे रक्त पुसू लागली. तिचे डोळे कमालीचे सावध होते आणि तिचे कोमल हात मातेच्या मायेने माझ्या जखमांवर फिरत होते, वेदना कमी करत होते. इतक्यात वादळासारखा आत शिरून हातातील चाकू नाचवीत काशीनाथ ओरडला, मास्तर धन्य तुमची. त्याची शाबासकी मला पडलेल्या मारा इतकी जखम करून गेली. आणि त्याला बघताच सरस्वती पटकन उठून दाराला पाठ लावून तिच्या सौभाग्याच्या रक्षणासाठी उभी राहिली. हट जाओ. हातातील चाकू उगारीत काशीनाथ ओरडला. तशी ती प्रतिकाराच्या पावित्र्यात उभी राहिली. आणि तिचा त्याच्याकडून अपमान होऊ नये, तिचा चुडा जखमी होऊ नये म्हणून मी सबंध शरीरात वेदना उठत होत्या, तरी उठून उभा राहून म्हणालो, चल काशीनाथ चल. त्याने मला आधार देऊन दाराकडे तोंड फिरवताच ती विजेच्या वेगाने येऊन आतापर्यंत कोंडून धरलेले अश्रू माझ्या पायावर शिंपून तेवढ्याच वेगाने आतले दार उघडून रामचरणकडे गेली. आता तिला एवढीही भीती वाटत नव्हती आणि आम्ही रस्त्याला लागलो. माझे सर्वस्व चोराने नेले होते. सर्टिफिकेटे रामचरणने फाडून उधळून दिली होती. माझी मान वाकलेली होती, चाल अडखळत होती, अंतःकरणात क्रांतिमग्न शहरात होते तशी खळबळ चालली होती. आणि काशीनाथ हातातील लंगा चाकू परजित आरोया देत होता. आम्ही वस्तीतून बाहेर आल्यावर काशीनाथ मला म्हणाला, मास्तर चला पोलीस स्टेशनवर. नको, तुम्ही या मूर्खांचा मार सहन केला तरी कसा, त्यांचा मार मी कुठं खाल्ला, मनूने मला मारलं, चल काशीनाथ मनूने मला मारलं. धन्यवाद.